नगर जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यास राज्य सरकार प्राधान्य देईल. निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक 1100 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येऊन येत्या 2 वर्षात ही कामे पूर्ण केली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे केले. नाशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, लहू कानडे, किरण लहमटे, मोनिका राजळे उपस्थित होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, तसेच त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. निळवंडे धरण महत्वाचे असून तेथील कालव्याचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.